Nah, cinta sama dia. Cinta lagi saya. Boleh kalian break मित्रांनो दुपारचे 2 वाजले आणि मालेगावपासून 12 किलोमीटर अंतर मारसूळ गावातून फोन आला की घरामध्ये जोडणीमध्ये खूप मोठा साईजचा साप आहे आणि काळ्या रंगाचा आहे आणि अंदाजे नागच आहे असं त्यांनी सांगितलं. लवकर गेलो आणि साप पाहिलं तर साप काय दिसेना आणि जोडणीमध्ये साप होता. जोडणीमध्ये एक पाटी होती आणि त्या पाटीमध्ये एक होल होतं मित्रांनो. त्या होलमध्ये टॉर्च लावून बघितलं पण टॉर्चला बघूनसुद्धा साप काय आम्हाला दिसला नाही. तसंच आम्ही पहारीनं ते पाटी तोडण्याचं काम केलं पण पाटी काय तुटे ना. पाटी खूपच मजबूत होती पण आम्ही हार काय मानली नाही. जोपर्यंत साप भेटत नाही तोपर्यंत इथून सुट्टी घ्यायची नाही असं ठरवलं आणि ठरवताच त्या पाटीवर पहारीचे रट्टे देणं चालू केले. खालून वरून इकडून तिकडून प्रयत्न चालूच ठेवला आणि का नाही साप जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत सापाला काढण्याचा प्रयत्न चालूच राहील. आणि क्षणाचा विलंब न होता पाटी काढणं एका बाजूला आणि साप निघला दुसऱ्याच बाजूला. सापावर अचानक लक्ष गेलं कॅमेरामनचं. क्षणाचाही विलंब न करता स्टिक हातामध्ये घेतली आणि साप हातामध्ये लागला. आणि जसा साप माझ्या हातामध्ये लागला घरातले सर्व मंडळी टेन्शनमुक्त झाली आणि का नाही अतिशय विषारी जातीचा अतिविषारी भारतीय नाग ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणतो भारत देशातील मुख्य विषारी 4 सापामध्ये नंबर 2 आणि मीडियम साईजचा यांनी खूप मोठा सांगितलं. कारण की सामान्य जनता असते सापाची ओळख नसल्यामुळे धामनला नाग नागाला धामन असे सांगतात. पण आपण खूप चांगल्या प्रकारे या सापाला रेस्क्यू केलं नाटीच्या खाली काढला आणि आता क्षणाचाही विलंब न करता याला मोकळ्या मैदानामध्ये म्हणजेच बाहेर घेऊन जाऊ आणि जास्त वेळ वाया न जाऊ देता याला आपण एखाद्या डब्यामध्ये पॅक करू. क्षणाचा विलंब न करता त्यांना सांगितलं की एखादा डब्बा आणा या सापाला आपण डब्यामध्ये टाकू त्याला होल करू आणि त्याच्या पर्यावरणामध्ये रिलीज करू. डब्बा पाहायला थोडासा टाईम लागला तसंच तोपर्यंत मी सापाला थोडंसं हिप्नोटाईज केलं त्याला स्टँड केलं आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण गाव पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली. थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला दिसेल साप होता तसा मीडियम साईजचाच पण साप केवळ किती काही लहान असो किंवा किती काही मोठा असो विषारी सापाचं पिल्लू हे माणसाचा जीव घ्यायला सक्षम. त्यामुळे आमचे व्हिडिओ कोणीही पाहून सापांना पकडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा आपल्या जीवाला धोका होईल आणि याचे जबाबदार तुम्ही स्वतः राहाल. कारण आम्ही प्रत्येकच व्हिडिओमध्ये अशी इंटिमेशन देत असतो. त्या आम्ही बरेचसे वर्ष झाले सापांचा अभ्यास आम्हाला आहे. कोणता साप कोणत्या प्रकारे हँडल करायचा आहे ते सुद्धा आम्हाला माहीत आहे. भरणी आली आणि भरणीला आपण चांगल्या प्रकारे 10 ते 15 होल करू. होल करणं चालू आहेत आणि साप हे फक्त इकड तिकड करत आहे त्याला कारण आपलं काही घेणंदेणं नाही तर तो पळून जाण्याच्या मार्गावर आहे. पण पळून काय आपण जाऊ देणार नाही कारण आपल्या हातामध्ये साप आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तो सर्वस करत आहे. आणि पाहू शकता गावात पूर्ण भीती निर्माण झाल्यामुळे सर्व लोक पाहण्यासाठी जमा झाले आणि घराचे मालक तुम्ही पाहू शकता भरणीला होल केले आणि जास्त वेळ वाया न जाऊ देता आपण याला या डब्यामध्ये पॅक करू. पण पॅक करण्याच्या अगोदर घरमालकाने विचारले हा अतिविषारी नाग आहे आणि हा साप जर आपल्याला चावला तर आपलं काय खरं नाही. डोळ्याचं पातन लवता ना लवता माणसाचा जीव जाते पाणीसुद्धा मागत नाही. पण मी त्यांना समजावून सांगितलं की भारत देशामधला कोणताही साप असो 1 ते 1.5 घंटा माणूस मरत नाही. फक्त घाबरण्याचं कारण नाही न घाबरता लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जायचं आणि क्षणाचाही विलंब न करता हळूहळूपणे भरणी टाकली आणि भरणीमध्ये सापाला पॅक केलं. खूप चांगल्या प्रकारे सापाला रेस्क्यू आणि पॅक केलं आणि आता थोड्याच वेळात त्याच्या पर्यावरणामध्ये त्याला रिलीज करू. आमचा हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. ओके धन्यवाद.